नमस्कार मित्रांनो, मी शुभम आपल्या या यूट्यूब चॅनल वरती स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की सूर्योपासना का करतात, त्याचे महत्त्व काय व ती उपासना कशी करावी याबद्दल सर्व मी तुम्हाला माहिती देणार आहे। या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सूर्योपासना हा भारतवर्षाचा प्राण आहे। आपल्या ऋषी मुनींनी साधना करून सूर्योपासनाचे लाभ मिळवलेले आहेत हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे। मित्रांनो, भगवान श्री सूर्यनारायण धर्मपरायण असल्याने त्याचा आदर्श घेणे आवश्यक आहे। पृथ्वीवरील मनुष्य प्राण्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसणारा देव म्हणजेच भगवान श्री सूर्यनारायण हे होय। पृथ्वीवरील सर्व जीवांचा एकमेव आधार असणाऱ्या सूर्यनारायणाच्या निवासस्थानास सूर्यलोक असे म्हणतात। आपण सर्वांनीच सूर्याचा आदर्श घेण्यासारखा आहे, कारण सूर्यदेव आपले नित्यकर्म धर्माचरण कधीच पालटत नाही। सूर्यनारायण या विशेषणाने त्याचा सन्मान धर्मलोकातूनही केला जातो। सूर्य जसा नारायण आहे तसाच तो धर्मपरायणही आहे, म्हणूनच आदर्श त्याचा आपल्याला असलाच पाहिजे। तर केवळ या सूर्याचाच नाही तर सूर्यदेव हा आपल्या हिंदू संस्कृतीचा प्राण आहे। इतरत्रची आपली संस्कृती आणि आपली सनातन संस्कृती यात हाच एक फार मोठा भेद आहे। सूर्यदेव हा पंचांगाचा आधार आत्मा आहे व सूर्य हा ब्रह्मांडाचा नियंत्रक असल्याने भारतवर्षातील ऋषीमुनी सिद्ध महात्मे आणि संत यांनी सूर्योपासनेचा दंडक घालून दिलेला असणे होय। सूर्य हा सर्वात तेजस्वी सामर्थ्यवान युक्तिवान बुद्धिवान आणि सर्वज्ञ असा सृष्टीचा जगत पालक आहे। तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे, ज्याच्या उगवण्याने संपूर्ण सृष्टी आपोआपच जागृत होऊन तुया चैतन्याने नाहून निघते। म्हणूनच सूर्यास्तानंतर घराघरातून तुळशीपाशी दिवे लावले जातात। सूर्य आपले तेज आणि शक्ती सायंकाळी देवाजवळच्या दिव्याला देऊन जातो, म्हणून देवापाशी दिवा लावावा। सर्व हिंदूंचा दिवस सूर्योदयापासून चालू होतो आणि संपतोही सूर्यास्तानंतरच। म्हणूनच आपल्या भारतवर्षातील ऋषीमुनी सिद्ध महात्मे संत यांनी सूर्योपासनेचा दंडक घालून दिलेला आहे। सर्वांचा उद्धार कसा करावा याचे शिक्षण घेणारा आदर्श शिक्षक सूर्यनारायण पृथ्वीवरील हवा आणि अग्नी तेज उष्णता शुद्धता स्वच्छता आणि पवित्रता यांचा उगमस्रोत सूर्यच आहे। त्यामुळे प्रतिदिन या सर्व घटकांच्या संयुक्त प्रक्रियेद्वारे वातावरण सूर्यकिरणातून शुद्ध होत जाऊन जीवसृष्टीचे संरक्षण होण्यासाठी सहाय्य होत आहे। हे कार्य घडवून आणण्याचे अखंडत्व सूर्यदेवाने जोपासून ठेवलेले आहे। म्हणूनच जोपासना कशी करावी मर्म सूर्योपासनेतूनच शिकून पृथ्वीवर आम्हा सर्वांचाच उद्धार कसा करावा याचे शिक्षण देणारा खरा आदर्श शिक्षक हा सूर्यनारायणच ठरतो। सूर्याची आध्यात्मिक वैशिष्ट्ये काय आहेत? अकर्तव्य परायणता, म्हणजे सूर्य मानवी शरीराला अंतर्यामी प्रेरणा देत असल्याने सर्वांना जागे होण्याचा संदेश देऊन आपली कर्तव्यपरायणता सिद्ध करत असल्याने सूर्यदेव म्हणून त्याची अतिशय आदराने पूजा केली जाते। आत्मशक्तीचा आध्यात्मिक प्रेरक, म्हणजे विज्ञानवादी सूर्याला जरी एक तप्त गोळा समजत असले तरी खऱ्या अर्थाने सूर्य आत्मशक्तीचा एक आध्यात्मिक प्रेरक आहे। इत्यादी याच्यामध्ये नम्रता, म्हणजे सूर्याचे किरण सर्वांनाच नमस्काराची प्रेरणा देतात, त्यामुळे एकमेकांना राम राम नमस्कार अशा शब्दांच्या भावफुलांनी सकाळ गजबजून गेलेली दिसून येते। सूर्यदेव हा महान असूनही त्याची किरण पृथ्वीवरील क्षुद्र जीवजंतू आणि मनुष्याचे चरण यांना स्पर्श करून आपल्या सर्वांनाच नम्रतेची शिकवण देत प्रेरित करीत असतात।
आज्ञापलन शरणागती आणि तत्परता सूर्यनारायण प्रारंभ केलेले आणि अपूर्ण राहिलेले कर्म जसेच्या तसे मागे टाकून अस्ताचलास जातो। त्याच्या या आकृतीतून आज्ञापलन आणि शरणागती कशी असावी, वर्तमान काळात कसे सतत राहावे हे शिकावयास मिळते। तसेच यातून तत्परता हा गुण मानवाने घ्यावा असेच तो सुचवत असतो। निरपेक्षता आणि अनासक्ती, सूर्यकर्मपूर्तीची अपेक्षा किंवा प्रतीक्षा कधीच करत नाही, त्याला कर्मासक्ती आणि फलासक्ती उरतही नाही। सूर्य आपले सर्व किरण क्षणात आवरून टाकतो, मोठ्या मोठ्यांनाही हे कधीही जमणे शक्य नाही, हीच सूर्यनारायणाची असामान्यता होय। पुढील एक श्लोक आहे, सूर्यात भवंती भूतानि सूर्येन पालितानि सूर्ये लयं प्राप्नुवंती यः सूर्य सोहमेव च। अर्थात सूर्योपनिषद मधला हा श्लोक आहे, याचा अर्थ असा आहे, सूर्यापासून प्राणीमात्रांची निर्मिती होते, त्याच्यामुळे त्याच्या कृपेमुळेच त्यांचे पालन पोषण होते आणि त्याच्यातच सर्वांचा लय असतो, असा सूर्य हीच आहे असे ईश्वर म्हणतो। सूर्य सर्व देवमय म्हणजे संपूर्ण भुवनातील प्रकाशमान तेजस्वी देवता म्हणून सूर्याची ओळख असली तरी हा सूर्य सर्व देवमय असाच आहे। ब्रह्मा विष्णू महेश स्कंद प्रजापती महेंद्र वरुण काल यम सोम आदी सर्व काही तोच आहे। सूर्याच्या मित्र या नावातील देवता ही दिवसभराची तर वरुणात्मक देवता ही रात्रीची आहे। म्हणूनच सूर्यास्त होऊन रात्र चालू होताच तमोगुणरूपी झोप मनावर होते। अहंकाराची देवता ही सुद्धा रात्रच असल्यामुळे रात्रीला पृथ्वीवर भयंकर असे उत्पात घडून येतात। देवता स्वरूप सूर्यनारायण भगवान शंकराच्या आज्ञेने प्रतिदिन भ्रमण करत असतात। इत्यादी सूर्याचे स्थूल सूक्ष्म आणि आध्यात्मिक स्वरूप, सूर्याचे स्थूल रूप म्हणजे सूर्यमंडळ, सूक्ष्म रूप म्हणजे अंतर्यामी पुरुष, आध्यात्मिक स्वरूप आपल्या म्हणजे डोळ्यातील ज्योती नेत्रज्योती होय। आयुर्दान करणे म्हणजेच संपूर्ण जगभुवनातील सर्वांनाच सूर्यदेव आयुर्दान करतात, म्हणूनच सूर्याला आदित्य सूर्यनारायण असेही म्हणतात। ब्रह्मांडातील सर्व ज्ञान सूर्याकडे असणे होय, म्हणजे ब्रह्मांडातील सर्वच्या सर्व ज्ञान इतक्या सूर्यजवळच उपलब्ध आहे। हनुमंतानेही हे संपूर्ण ज्ञान सूर्यदेवाकडूनच प्राप्त करून घेतले होते, म्हणून बालपणी हनुमंताने सूर्याकडे झेप घेतल्याचा प्रसंग आपल्याला माहीतच असेल। कर्मठ आणि कर्मकुशल, सूर्य अखंड कार्यरत असून तो फारच कर्मठ आणि कर्मकुशल असल्याने त्याच्याकडून योगः कर्मसु कौशलम म्हणजे समत्स्वरूपी योग साधने हेच कर्मातील कौशल्य आहे, हे तत्व उदयास आले आहे। सूर्याची हीच शिकवण मानवासाठी आहे। तेजोमय सूर्यदेव धर्माच्या आणि कर्तव्याच्या मार्गाने सतत चालत असल्याने त्याचे तेज कधीच लोप पावत नाही। त्याची कांती शरीर तप्त सुवर्णाप्रमाणे आहे, म्हणूनच त्याच्या किरणांना सोनेरी किरण असेही म्हटले जाते। विश्वाचा साक्षीदेव हाच सूर्य 14 भुवनांचा पालक आहे, तसेच तो विश्वाचा साक्षीदेव म्हणून कार्यरत सुद्धा करतो। सर्व देवांचा नियामक सूर्याचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्याला आळस कधीच स्पर्श करू शकत नाही। सूर्यदेव इतर सर्व देवांचा नियामक आहे, चराचर सृष्टीचा आत्मा आहे। सृष्टीतील सर्व आकार आणि रंग सूर्यामुळेच निर्माण झालेले आहे। सूर्यासारखी जीवनशक्ती विश्वात अन्य दुसरी कोणतीच नाही। सूर्य आत्मा जगस्तस्तुश्चक्ष म्हणजे सूर्य हा चराचर सृष्टीचा आत्मा आहे असे त्याचे वर्णन केले गेले आहे। विराट पुरुषाचा नेत्र आहे तो। जगातील सर्व कर्मे व्यवहार सूर्याच्या दृष्टीतूनच सुटू शकत नाहीत। सूर्यदेव विराट पुरुषाचा नेत्र असून अंतराळचा अलंकार आहे। सूर्याचा प्रकाश जणू काही अमूर्त अशा अग्निदेवतेचे मुख आहे। दुपारी 12 वाजता अहंकाराची आठवण होणे सूर्यदेवाला
दुपारी 12 वाजता आपल्या अहंकाराची आठवण होतेच, पण त्याचा अहंकार काही क्षणात नष्ट होऊन त्याच खाली वाटचाल चालू होते. सूर्याचे चरण नेहमीच झाकलेले असतात. सूर्याच्या तेजापासूनच विश्वकर्म्याने सुदर्शन चक्र निर्माण केले आहे. सूर्यदेवाला कान असल्याने तो आपली प्रार्थना ऐकू शकतो. सूर्यदेवाचे 12 अवतार आहेत. या अवतार आहेत इंद्र, धाता, अष्टा, उषा, हरियमा, भग, विवस्वान, विष्णू, अंशुमान, अरुण, मित्र आणि पर्जन्य. अशी या सूर्याची 12 रूपले आपल्याला दिसतात. सूर्याची उपासना. सूर्याला लाल कणेरी फूल व्हावे. सूर्यपूजनामध्ये जाईचे फूल हे श्रेष्ठ मानले जाते. सूर्याला मोदकाचा नैवेद्य दाखवावा. सूर्योपासनेमुळे होणारे काही लाभ आहे. आपल्याला आपलं आरोग्य उत्तम राहत. आरोग्यम भास्करात इच्छेत, अर्थात सूर्याकडून आरोग्याची इच्छा करावी, म्हणजेच सूर्योपासना करून आरोग्य मिळवावे असे वचन आहे. अन्य देवांच्या उपासनेचा आधार केवळ सूर्योपासना हाच आहे. म्हणूनच ज्याला चांगले आरोग्य पाहिजे त्याने सूर्योदयापूर्वीच अंघोळ करून गवत्या सूर्याला अर्घ्य देऊन प्रतिदिन नमस्कार करण्याचा निर्धार केल्यास या व्यक्तीचे आरोग्य उत्तम राहते. विजय प्राप्त होणे म्हणजे सूर्योपासनेमुळे सर्व विषयात, व्यापारात, उद्योगधंद्यात जयप्राप्ती होते. अन्य उपासनांपेक्षा सूर्योपासना जलद फलप्राप्ती करून देणारी आहे. सूर्योपासनामुळे सर्वज्ञता प्राप्त करून घेता येते. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनीही रामन समवेतेच्या युद्ध जिंकण्यासाठी अगस्त्य ऋषींच्या सांगण्यावरून आदित्य हृदय स्तोत्राचे पठन केल्यानंतरच विजय मिळवला. सूर्योपासना केल्यास मनुष्य आपत्तीपासून मुक्त होतो असे अगस्त्य ऋषींनी सांगितले आहे. सूर्योपासनेविषयी अगस्त्य ऋषी सांगतात, भीषण संकटात, भयंकर परिस्थितीत, निर्जन अरण्यात, घोर प्रसंगात, महासागरात सूर्याचे नामस्मरण, श्री आदित्याय नमहा या प्रार्थनेने कीर्तन, प्रार्थना, पूजन, अर्चन करून मानव आपत्तीतून सहज मुक्त होऊ शकतो. म्हणूनच प्रतिदिन सूर्यदर्शन करावे. सूर्यदर्शनाने अपवित्र मानवही पवित्र होतो. प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसणाऱ्या या देवाची ही शक्ती ओळखली जाते. मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. पुढील अशा इंटरेस्टिंग कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्ही आमच्या चॅनलचा एक फॅमिली मेंबर बनाल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. कनेक्ट करा धर्मश्री विज्ञान बरोबर.